मग अशा पद्धतीने ही जीवाची अवस्था झालेली आहे. मग त्या जीवाची अवस्था अजून कशा पद्धतीने झालेली ते सांगतात. श्वानमुखी असती सगळी निवांत, श्वानमुखी असती सगळी निवांत, तैसी झाली भ्रांत जीव जाती, तैसी झाली भ्रांत जीव जाती. त्याचं काम काय राहत? तो त्याच्या कामाला आला. इकडे लक्ष द्या माऊल्या, हो माऊल्या मोठ्या गमतीच्या दिसतात. झालं काय? तो त्या ठिकाणी अकबर बादशहाची दाढी कटिंग करायला न्हावी आला. आल्यानंतर मग त्यांनी आता बिरबल हुशार होता, बिरबल बिरबल सगळेच लोक बिरबलाचा काय करायचे, काट करायचे, द्वेष करायचे. मग असा द्वेष न्हाव्याला सुद्धा त्याचं ते नाव जोड जाऊ लागलं. न्हावी सुद्धा त्याचा द्वेष करायला लागला. आता न्हाव्यानी राजाला सांगितलं, म्हणजे महाराज म्हणे काय रे, आपले महाराज जाऊन महाराज साहेब जाऊन 3 वर्ष झाले, कसे असतील म्हणे स्वर्गात ते, त्यांची अवस्था कशी असेल म्हणे. त्यांना बीपीच्या गोळ्या लागायच्या, शुगरच्या गोळ्या लागायच्या, गुडघ्याला तेल लागायचं. इथं कोण एवढी व्यवस्था करत असत? न्हाव्यानी सगळं प्लॅन डोक्यामध्ये भरून ठेवलं होतं. मग अकबर म्हणे 3 वर्ष झाले माझ्या बापाला जाऊन, मला त्याची आठवण नाही आली. तुला बरी आठवण आली रे म्हणे. ठीक आहे म्हणे, खरंय म्हणे तुझं म्हणणं. अकबराच्या डोळ्यात पाणी आलं. माझे पप्पा गेले 3 वर्ष झाले, खरंच म्हणे कशी असेल त्यांची अवस्था, कोण करत असेल त्यांची सेवा. म्हणे महाराज आपण असं करू, आपला एक वतीचा माणूस तिथं पाठवू. कुठ? स्वर्गात. अकबराचा बाप मेलेला होता. मग स्वर्गात माणूस पाठवायचा आणि आपण तपास करून येऊ म्हणे कसं आहे काय त्यांची व्यवस्था तिथं. आता मेल्याशिवाय स्वर्ग दिसतो का? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मग निघाले. मग म्हणे कोणाला पाठवायचं? महाराज म्हणे दुसऱ्या कोणा कशाला कोणाला पाठवायचं? आपल्या राज्यातला सगळ्यात हुशार माणूस बिरबल त्याला पाठवू. म्हणजे त्याच्या डोक्यात याला उडवायचा. कोणाला? बिरबलाला. म्हणून न्हाव्यानी प्लॅन केला. बस षडयंत्र सुरू झालं. तो याचा बाप होता, बिरबल होता तो. तो काही साधा सुद्धा नव्हता. तो म्हणे महाराज मी तुम्ही सांगताय तुमच्या आदेशाचं पालन करल, मी पप्पाजींना भेटून येईल, परंतु मी काय करल, तुम्ही मुसलमान मी हिंदू, मी माझ्या पद्धतीने स्वर्गात जाईल, मी जिवंत समाधी घेईन म्हणे. ठीक आहे म्हणे, मग तुला जे जसं जायचं तसं जाय, परंतु स्वर्गात जाऊन मात्र तेवढं माझ्या बापाची अवस्था पाहून ये. ठीक आहे म्हणे. इकडं खड्डा बिड्डा खाणल्या गेला, तिकडून ते भुयारही तयार झालं. बिरबल आणि सगळी शेटिंग लावून घेतली आणि आता बिरबल गेला. खड्ड झाकण्यात आलं. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये इकडं न्हावी राजाचा एकदम खास माणूस बनला, अकबराचा एकदम जवळचा खास पेशंट माणूस. आणि मग 15 दिवसांनी बिरबल त्या सभेमध्ये आला. जसं बिरबल आणि जसं या न्हाव्याने त्या बिरबलाकडं पाहिलं, तसे याचे बल्बच उडाले. अरे म्हणे हा तर मेला होता ना, आला कस काय. आणि मग तू तितक्यात पुढे आला, सभा भरलेली होती, राजा बसलेला होता, अकबर बादशहा. आणि मग म्हणे बिरबल, अरे आ गया, हो महाराज आ गया. पिताजी को मिल के आया? हा म्हणे महाराज मिल के आया, घर भी नहीं गया, डायरेक्ट इधरच आया म्हणे. म्हणे असं? म्हणे हा. अरे कैसी है म्हणे उनकी व्यवस्था? सब कुछ अच्छा है म्हणे महाराज, सब अच्छा है. अरे खाने पीने के कुछ वादे तो नहीं? नहीं नहीं महाराज, सब अच्छा है. खाने पीने को रोज पकवान मिलते उनको? बर बर. अजून नाही म्हणे कपडे बिपडे बहुत अच्छे म्हणे. अत्तर बित्तर देते की नाही? अत्तर देते म्हणे महाराज. इंद्र तो खुद उनके कपडे कोणी तरी मारता म्हणे. म्हणे असं एवढी व्यवस्था आहे माझ्या बापाची म्हणे. हा तुमचा बाप तेवढा पुण्यवानच होता, कोई दिक्कत तो नाही रे बिरबल?
मैंने महाराज बस एक दिक्कत है, मैंने क्या रे बीरबल कुछ नहीं, मैंने महाराज सब कुछ अच्छा है, सब ओके है मैंने, पर उनकी दाढ़ी बहुत बढ़ गई मैंने, वहां पर नाई नहीं है मैंने। आणि मग नाव्याची लाईट लागली, आता स्वर्गात जायचं नाव्याला पाठवायचं, मग मेल्याशिवाय स्वर्ग दिसतो का? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, अशा पद्धतीने हा जो भगवंत आहे या भगवंताने आपल्याला हे शरीर दिलेलं आहे। शरीर कसं आहे, कसं आहे, सुंदर असं शरीर मिळू नये पण मिळाला, असा हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे। बघा तुम्ही, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला मेडिकल कॉलेज आहे, तुम्हाला वकील व्हायचं असेल तर लॉ कॉलेज आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनियर कॉलेज आहे, परंतु तुम्हाला जर माणूस व्हायचा असेल तर कीर्तन हा माणूस बनवण्याचा कारखाना आहे। मी नाही सांगत, कोण सांगतात? कीर्तनाचे विघटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथे नामाची नाही पापाचे आयसे केले। कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, किंवा नाचू कीर्तनाचे रंगी। किती प्रमाण देऊ, भरपूर प्रमाण आहेत, परंतु कीर्तनकार सांगू सांगू मरून गेले, परंतु आमच्या मध्ये काही बदल होईल असं वाटत नाही असे। मग म्हटले अशी या जीवाची अवस्था झालेली आहे, समारोपाकडे आपल्याला वळायचं आहे। तर ते म्हणतात श्वानमुखी असती सगळी निवांत, तैसी झाली भ्रांत जीव जाती, जाणत्या मनासी येथाची बनत गेलेलं त्याचे सुख वाटत असे। श्वान म्हणजे पुत्र आणि त्याच्या तोंडामध्ये असलेला हाडू, ज्याप्रमाणे तो चघळतो तशाच पद्धतीने अगदी माणूस या प्रपंचाला चघळत बसलेला आहे, त्याला परमार्थामध्ये काहीही रुची राहिली नाही। आणि मग ती रुची लागण्यासाठी काय करावं, तर ते संत आपल्याला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात। भैरवी Yeah।